ओबीसी जन मोर्चा के अध्यक्ष पूर्व विधायक प्रकाश शेंडगे ने कहा कि मराठा समाज को आरक्षण का भी समर्थन करते हैं, लेकिन मराठा समाज को ओबीसी प्रवर्ग से आरक्षण नहीं मिलने देंगे। सोमवार को पत्रकार वार्ता में शेंडगे बोल रहे थे। उन्होंने यह भी कहा कि मागा स्वर्गीय आयोग के माध्यम से जाति न्याय जनगणना करके राज्य सरकार ने एम्पिरिकल डाटा तैयार करना चाहिए। ओबीसी समाज को न्याय देने की मांग की गई है। शेंडगे ने ओबीसी जन मोर्चा की ओर से सकदरा चौक के सेवादल महिला महाविद्यालय में ओबीसी आरक्षण बचाव परिषद का आयोजन किया गया। शेंडगे ने परिषद में पारित 13 प्रस्तावों की जानकारी दी। याविषयी सखोल चर्चा आजच्या परिषदेत करण्यात आली आणि काही निर्णय आजच्या परिषदेत करण्यात आले। या निर्णय सगळ्यात महत्त्वाचा निर्णय जो असा झाला की हे जे ओबीसीचं आरक्षण जे आहे, आता घटना दुरुस्तीप्रमाणे आता 338 ब आणि 342 ए प्रमाणे आता एखाद्या समाजाला ओबीसीमध्ये घालायचं असेल तर ती नवीन प्रक्रिया आता आलेली आहे। मराठा आरक्षणाचा निकाल सुप्रीम कोर्टात लागल्यानंतर आता काही मराठा समाजाचे नेते जे आहेत ते ओबीसींना या कलमाद्वारे आरक्षण दिले गेले पाहिजे अशा प्रकारची मागणी करत आहेत। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका जी आहे ती संभाजीराजे वठवत आहेत। मी संभाजीराजांना यापूर्वी पण सांगितलेलं आहे की तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा की तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण कशातून घ्यायचं आहे। म्हणजे तुम्हाला ओबीसीतून घ्यायचं आहे की ओपन कॅटेगरीतल्या सब कॅटेगरीज करून त्यातलं तुम्हाला आरक्षण पाहिजे। पण याच्याविषयी संभाजीराजे स्वतःची भूमिका स्पष्ट करत नाहीत। की कोल्हापूरला त्याने जी परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांचे वडील त्यांनी सांगितले की आम्हाला ओबीसीमधलं आरक्षण घ्यायचं नाही, आम्हाला 50% आतलं नको आहे, आम्हाला 50% वरती आरक्षण हवं आहे, ते घटना दुरुस्तीकडून आम्ही केंद्राकडून घेऊ। संभाजीराजे काही ठिकाणी बोलतात की ओबीसीला मला दुखवायचं नाही, ओबीसीला हात लावायचं नाही, परंतु मागणी करतात की 338 ब आणि 342 ए प्रमाणे तुम्ही प्रक्रिया चालू करा। म्हणजे मराठा समाजाला सुद्धा ओबीसीची जी ही प्रक्रिया जी आहे या प्रक्रियेतून आरक्षण द्या। म्हणजे इनडायरेक्टली संभाजीराजे हे ओबीसीतूनच आरक्षण मागतायत आणि कुठल्याही परिस्थितीत आता आज प्रत्येक विभागीय आमच्या बैठका सुरू आहेत, प्रत्येक ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांचे आता निर्धार केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला ओबीसीमध्ये आम्ही आरक्षण आम्ही घेऊ देणार नाही, आम्ही टोकाचा संघर्ष करू। पण हे ओबीसींचं जे आता आरक्षण जे आहे 27%, हे आम्ही कुठल्याही कणभरसं त्याला आम्ही धक्का लागू देणार नाही, अशा प्रकारचा निर्धार जो आहे तो आजच्या बैठकीमध्ये सगळ्या नेत्यांनी मिळून या ठिकाणी केलेला आहे। उन्होंने कहा कि सांसद संभाजीराजे इस बारे में स्पष्ट भूमिका नहीं कर पाए हैं कि मराठा समाज को आरक्षण खुले प्रवर्ग से ओबीसी प्रवर्ग से दिया जाए। फिलहाल ओबीसी प्रवर्ग का राजनीतिक भविष्य संकट में है। ओबीसी को न्याय देने के लिए केंद्र व राज्य सरकार के विरोध में आंदोलन किया जाएगा। महाराष्ट्र विधानसभा ने स्वखर्च से जनगणना करने का प्रस्ताव मंजूर किया है। उसके अनुसार राज्य सरकार मागासवर्ग आयोग के माध्यम से जाति निहाय जनगणना कराए। स्थानीय निकाय संस्थाओं के चुनाव घोषित होने के पहले ओबीसी का राजनीतिक आरक्षण बहाल कराया जाए। कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ क्षितिजा देशमुख, BCN News, नागपुर।